महाराष्ट्र सुपर फास्ट मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। यंदा महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपुरातील दीक्षाभूमी व शांतिवन चिचोलीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता येईल। सध्या तरी प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारचे प्रतिबंध घोषित करण्यात आलेले नाही, मात्र नागरिकांना कोविड नियमांचं पालन करणे बंधनकारक राहील। नागपुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवत असाल तर सावधान, कारण आता असे केल्यास तुमच्या खिशावर त्याचा परिणाम होऊ शकतो। यासोबतच वाहनाचा परवानाही 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे। मोटर वाहन कायद्याअंतर्गत दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली असून परवान्याशिवाय गाडी चालवणाऱ्यांवर आता 5,000 रुपये दंड भरावा लागणार आहे। देशात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्यामुळे प्रशासन खळबळून जागं झालं आहे। गुरुवारी विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी मेडिकल मेयो व एम्स येथील ऑक्सिजन प्लांटचं निरीक्षण केलं व ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात माहिती घेतली। विभागीय आयुक्तांनी सर्व ऑक्सिजन प्रकल्प 10 दिवसांच्या आत सुरू करण्याचे आदेश दिले। कोरोनाच्या नवीन प्रकाराच्या दहशतीनंतर प्रशासनाने लसीचे 2 डोस प्रवासासाठी अनिवार्य केले आहेत। प्रशासनाची आवश्यकता आणि वाढता प्रभाव पाहता लोक आता लस घेण्यासाठी केंद्रांवर रांगा लावत आहेत। ज्या केंद्रांवर लस घेण्यासाठी मोजकेच लोक येत होते, आता त्या केंद्रांवर कर्मचाऱ्यांना मोकळा वेळ मिळत नाही। कोंढाळी पोलीस ठाण्याअंतर्गत कोंढाळी नागपूर रस्त्यावर अमरावतीहून नागपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने ऍक्टिव्हाला मागून धडक दिली। या घटनेत ऍक्टिव्हा चालक व मागे बसलेली व्यक्ती दोघेही गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी नागपूरला नेत असताना ऍक्टिव्हा स्वाराचा मृत्यू झाला। एसटी कर्मचाऱ्यांचे संप अद्यापही सुरूच आहे। एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिनाभराहून अधिक काळ संप सुरूच आहे। यामुळे एकीकडे एसटीला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे। दरम्यान गुरुवारी आणखी 12 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले। अशा प्रकारे नागपूर विभागातील 432 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत निलंबित करण्यात आले आहे। जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा धोक्याची घंटी वाजवली असून 22 दिवसांनंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे। आतापर्यंत 10 च्या खाली असलेला आकडा गुरुवारी 13 वर पोहोचला। नागपुरात वाहन पार्किंगच्या वादातून ट्रान्सपोर्टरने साथीदाराच्या मदतीने सिक्युरिटी कंपनीच्या ऑपरेटरवर हल्ला केला। सदर पोलीस ठाण्याअंतर्गत सराफ चेंबर जवळ ही घटना घडली असून आरोपी अमनप्रीत सिंग, निर्मल सिंग जसल व अभिषेक रमेश खवसे असल्याचे सांगण्यात येत आहे। नांदेड इथे एका एसटी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केल्याने कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला। मृत पावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव दिलीप विठ्ठल वीर असे असून नांदेड आगारात ते वाहक म्हणून कार्यरत होते। सकाळी 8:30 वाजता आमचे एक कर्मचारी बंधू दिलीप विठ्ठलराव वीर यांना काल हृदयविकाराचा झटका आला। काल 8:30 वाजता त्यांनी आमच्या दुखवट्याच्या ठिकाणी काल आले होते। त्या टाईमला सकाळी कृती समितीला जे परिवहन साहेबांनी जे बोलवलेलं आहे त्यांनी काय निर्णय देतील या टेन्शनमुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांच्यावर उपचार चालू असताना आज सकाळी 7 वाजता त्यांचा दुःखद अंत झालेला आहे। काल या ठिकाणी या नांदेड आगारातील ज्येष्ठ वाहक डी व्ही वीर यांना या ठिकाणी जे शासन स्तरावरून आणि आगार पातळीवरून जे निलंबित बडतर्फी सारखे जे कठोर कारवाईचे हत्यार उचललेले आहे त्या हत्याराच्या धसक्यांनी या ठिकाणी डी व्ही वीर यांचा काल 8:30 वाजता त्यांना तीव्र असा हृदय झटका आला आणि दवाखान्यामध्ये लगबगीने त्यांना दाखल करण्यात आलं। परंतु त्यांनी या प्रशासन आणि एसटी शासनाचा एवढा त्यांनी धसका घेतला होता की आता निलंबन झालं तर पुढची कारवाई काय, कारण अशा त्यांची जी खलबतं वरचेवर जे शिजत आहेत त्याचाच एक परिपाक म्हणून आमचे आगारातील वाहक श्री डी व्ही वीर यांनी धसका घेतलेला आहे त्याच्या कारवाईचा आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी काल हृदयाचा झटका आला आणि त्यांचा या ठिकाणी असा दुर्दैवी या ठिकाणी असा दवाखान्यामध्ये त्या तीव्र झटक्यामुळे त्यांचा या ठिकाणी आज सकाळी 7 वाजता सूत्रानुसार आलेल्या माहितीनुसार त्यांचं या ठिकाणी निधन झालेले आहे। तेव्हा त्यांच्या निधनाच्या या वार्तेने सगळ्या या नांदेड आगारात नवे नांदेड जिल्ह्यामध्ये आणि या एसटी प्रशासनातल्या सर्व आमच्या कुटुंबामध्ये एक शोककळा पसरलेली आहे। आता तरी या मायबाप सरकारला आमची जाग यावी आणि अशा माझ्या अनेक माता भगिनींचं कुंकू पुसण्याचं हे काम शासन करत आहे, तेव्हा त्यांना या ठिकाणी जाग येऊन त्यांनी या ठिकाणी शासनात विलीनीकरण करावं ही एकच या मायबाप सरकारला नम्र विनंती आहे।
येवला शहरातील पारेगाव रोड लगत असलेल्या टायरच्या दुकानाला भीषण आग लागली असता अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आज सकाळच्या सुमारास पारेगाव रोडवरील लोणारी क्रीडा संकुल समोरील टायर दुकानाला भीषण आग लागल्याचा फोन येताच येवला नगर परिषद अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. 2 गाड्या पाणी मारून संपूर्ण आग आटोक्यात आणण्यात पालिका अग्निशमन दलाला यश आले. सदर आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आणि नगरपालिका अग्निशमन दलाने इतर बाजूचे दुकानं वाचवण्यात पालिका दलाला यश आले. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. डोंबिवलीतील ख्यातनाम ज्येष्ठ विचारवंत नामवंत साहित्यिक प्रवचनकार डॉक्टर सचिनानंद शेवडे यांच्या षष्ठ शब्दपूर्ती निमित्त पे फ्रेंड्स लायब्ररी व टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शेवडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. समजून घ्यावी लागेल जी सचिनानंद शेवडेंनी आपल्या पुस्तकात न मांडली आहे. काल परवापर्यंत आम्हाला वाटायचं दूर आहे, दूर नाही आहे, हे जवळ आहे, हे महाराष्ट्रात आहे, तुमच्या माझ्या शहरामध्ये आहे. आणि या सगळ्याचा मुकाबला आपल्याला करावा लागेल. आणि दुर्दैवाने आता परिस्थिती अशी आली आहे की काल परवापर्यंत सावरकरांचा ज्यांना जाज्वल्य अभिमान होता आणि जे मागणी करायचे की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या, आज त्यांची अवस्था अशी आहे की त्यांच्या बाजूला मांडीला मांडी लावून जे बसले आहेत ते सावरकरांवर रोज लांछन लावत आहेत, पण यांचा तोंडावर बोट आहे आणि या ठिकाणी चिडचूप आहे. कारण सरकार चालवायचं आहे, सरकारमध्ये चालण्याची मजबुरी आहे. आणि आश्चर्य बघा, काल परवा ज्यावेळी शिवसेनेचे घोटाळेबाज नेते आनंद अडसूळ असो किंवा भावना गवळी असो यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावेच लागणार आणि एक एक पैशाचा हिशोब द्यावाच लागणार असे स्पष्ट मत किरीट सोमय्या यांनी मांडले. मुंबई उच्च न्यायालयाने ही शिवसेना नेता आनंदराव अडसूळ यांची जामीनसाठीची याचिका स्वीकारली नाही. आता तर आनंदराव अडसूळ 980 कोटी रुपये सिटी बँकेचे आपण जे लुटले आहेत, लाखो डिपॉझिटरचे पैसे गायब केले आहेत. आता तरी हा जर बा आनंदराव अडसूळ असो भावना गवळी असो त्यांना ईडीच्या सामोरे जावंच लागणार, एक एक पैशाचा घोटाळ्याचा हिशोब द्यावाच लागणार. सिंदखेडा येथील SBI बँकेच्या ATM मधून चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने ATM मशीन फोडून पैसे पळवल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेच्या अनुषंगाने ATM परिसरातील CCTV फुटेजच्या मदतीने स्थानिक अन्वेषण विभागाने चौघांना जेरबंद केले, तसेच त्यांच्याकडून जवळपास 860,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ATM मशीन गॅस कटरने तोडून त्याच्यातली 36 लाखाची कॅश लुटल्याची घटना सिंदखेडा पोलीस स्टेशनला आपल्याकडे 14 तारखेला रिपोर्ट होती. ह्या घटनेचा अतिशय गांभीर्याने तपास करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आणि आमच्या सगळ्या बाकीच्या टीमने
याच्यात अतिशय मेहनत घेतली. घटना घडली त्याच दिवशी अप्पर पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांना तातडीने मी घटनास्थळी रवाना केलं होतं. त्यांनी त्या संपूर्ण भागाची पाहणी केली आणि त्या परिसरातले काही CCTV देखील बघितले. तेव्हा असं लक्षात आलं की हे आरोपी जे आहेत ते नेवाली खेतिया शहादा दोंडायचा या मार्गाने शिंदखेड्यात आलेले होते आणि त्याच मार्गाने ते शिंदखेडा दोंडायचा शहादा खेतिया नेवाली या मार्गाने निघून गेलेले होते. त्यामुळे मग व्यावसायिकदृष्ट्या ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून कुठल्या गँग याच्यात असू शकतात, कुठल्या भागात कुठल्या राज्यात असे गुन्हे करणारे आरोपी आहेत याचा अभ्यास करून आणि काही तांत्रिक गोष्टींचा अभ्यास करून हरियाणा राज्यातल्या पलवल आणि नुहू या जिल्ह्यातल्या गँगबद्दल आमच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने माहिती काढली आणि त्या ठिकाणी टीम रवाना केली. पलवल आणि नुहू हरियाणा या ठिकाणी 3-4 दिवस पथकाने त्या ठिकाणी हार्डवर्क करून 2 आरोपी तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केलेत. त्या 2 आरोपींनी इतर 5 आरोपींच्या सहकार्याने हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्या 2 आरोपींच्या माहितीवरून आणखी मध्य प्रदेशमधून 2 आरोपी असे एकूण 4 आरोपी ह्या घटनेमध्ये अटक करण्यात आलेले आहेत आणि आणखी 3 आरोपींचा आपण शोध घेत आहोत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 2 आरोपी हे हरियाणा राज्यातले आहेत आणि 2 आरोपी हे मध्य प्रदेश राज्यातले आहेत. त्या अटक आरोपींकडून 8,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे. उर्वरित मुद्देमाल आणि आणखी 3 आरोपी अटक करण्याबाबतची कारवाई आता सुरू आहे. याच्यात हरियाणा पोलिसांची मदत घेऊन आम्ही ते देखील रिकव्हर करणार आहोत. नाशिक मधील कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या 94 अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरुवात आज भव्य ग्रंथ दिंडीने करण्यात आली. संगमनेरच्या अंबी खानचा फाटा येथे दुभाजकाजवळ कुटी यंत्राचे साहित्य घेऊन जाणारा मालवाहक ट्रक पलटी झाला. या घटनेची माहिती मिळताच डोळसणे महामार्ग व घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. या अपघातात सुदैवाने कोणी गंभीर जखमी झाले नसून केवळ ट्रकचे नुकसान झाले. 11-12 बजे का टाइम था तो आगे से आ रहे धुंध पड़ी हुई थी थोड़ी थोड़ी तो ये स्पीड ब्रेकर की वजह से पटा टूटा है. पटा टूटने के वजह से गाड़ी घूम गया. घूमने के बाद पलटा है गाड़ी. तुम्हारा कितना नुकसान हुआ? नुकसान मेरा हो गया होगा यही कोई तकरीबन ये माल का अलग से डाल के तो माल का डाले तो कम से कम भी 1.5-2 लाख का माल का ये 2-3 लाख का नुकसान ये है और 60-70 का नुकसान हमारा है. अभी ये जो वाहन जो है उनको दिक्कत आ रही जाने आने के लिए ये कब आपको लेने वाले ये आप बाजू में कब लेने वाले हैं? बस अभी ये गाड़ी आ रही है. गाड़ी आगे लग जाएगी. अभी माल लोड हो जाएगा. शाम तक होएगा. अभी कहाँ से हो तुम? पंजाब से हैं. तुम्हारा नाम बताओ. नाम हरजीत. पूरा नाम? हरजीत कुमार लगा लीजिए. हरजीत कुमार सिंह. आप कितने लोग थे गाड़ी? 2 जने थे. किसको लगा? क्या किसको लगा? नहीं लगा नहीं किसी को भी. महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या वतीने शहरातील सिडको परिसरातील गुलाब विश्व मंगल कार्यालय येथे आज जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला असून यावेळी संघटनेचे विविध कर्मचारी अधिकारी सदरील कार्यक्रमासाठी उपस्थित होते. दिव्यांग बंधूंसाठी जी पेन्शन योजना आहे ही तुटपुंजी आहे. 600 रुपयावरून आपण 1,000 रुपयापर्यंत केली होती, परंतु आमच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना 2-5 हजार रुपयापर्यंत पेन्शन योजनेचा लाभ शासनाकडून मिळावा याबाबत आम्ही वारंवार शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी करत आहोत. आता परत आमची एक समिती शासनाकडे निवेदन घेऊन जाणार आहे, तरी आम्हाला यश येईलच अशी आम्ही आशा बाळगलेली आहे. त्यानंतर आपले जे गाळे असतात महानगरपालिकेचे असतील सिडकोचे असतील त्यामध्ये सुद्धा दिव्यांगांना 3% आरक्षणांप्रमाणे आरक्षणासाठी गाळा हा आरक्षित असावाच. म्हणजे तो भाड्याने देण्यासाठी असो विक्रीसाठी असो किंवा तुमचा जो काही लॉटरी पद्धतीचा असो त्या ठिकाणी त्याला आरक्षित ठेवावा या बाबतीमध्ये आम्ही प्रत्येक योजनेच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना जागृत करत असतो. 1 नोव्हेंबर 2005 नंतर जी जुनी पेन्शन योजना जी बंद करण्यात आलेली आहे ती सुरू करण्यासाठी आमच्या दिव्यांग कर्मचारी युनियनची संपूर्ण स्वतंत्र एक याचिका आम्ही मंत्रालयामध्ये आणि हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्ट मुंबई या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेचा निकाल काही दिवसात येईलच ही अत्यंत खुशखबर आहे. तसेच या लोकांना ही जी मागणी यांची आहे ही पूर्ण होईलच. तसेच आमचा वाहन भत्ता अपंगांचा वाहन भत्ता
तोही सुद्धा काही दिवसांमध्ये तोही मान्य होईल. स्कूटर विथ अडॅप्शन निलेमा सूर्य यांनी याचिका दाखल करून सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना स्कूटर विथ अडॅप्शन उपलब्ध करून द्यावं ते सुद्धा यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना महानगरपालिकेमध्ये जे राहतात महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एक शासन आदेश आहे की त्यांना मालमत्ता करामध्ये आणि घराच्या घरपट्टीमध्ये सूट देण्यात यावी या जी आरची सुद्धा यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी ही अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी मांडली. बीडच्या शासकीय कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी एक बैठक घेतली ज्यात त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यात आल्या. वरिष्ठांकडून कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर जाच होतो आहे त्यामुळे यावर वेळीच रोक लावण्यात याव्या अशी मागणी या बैठकी दरम्यान करण्यात आली. आमचे सगळे महसूल कर्मचारी बांधव आणि भगिनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिवस रात्र एक करून काम करत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्वांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ह्या सगळ्यांच्या बाबतीत आम्हाला त्यांच्याकडून माहिती मिळून त्या सोडवण्यासाठी आम्ही ही आज बैठक आयोजित केली. आज आमच्या या बैठकीमध्ये जे चर्चा झालेली महिलांच्या काही समस्या आहेत त्यांना उशिरापर्यंत काम करावं लागतं त्यांना त्यांच्या घरगुती अडचणी आहेत त्या संदर्भात त्या उशिरापर्यंत कामाच्या संदर्भात की विहित वेळेत त्यांना घरी जाता यावं या संदर्भात चर्चा झालेली. काही कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी आहेत की त्यांना वरिष्ठाकडून बी त्रास होतो अनेक वरिष्ठांकडून त्यांना जाच होतो या संदर्भात मग चर्चा झालेली आहे. आता गौण खनिजचा विषय आहे समजा की वाळू पकडण्यासाठी जर आमचं पथक गेलं तर त्यांच्यावर हल्ले होतात या संदर्भात पण आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार आहोत की त्यांना संरक्षण द्या नाही तर त्यांना गव्हर्नमेंटचे विपन्स द्या नसतं त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्या ह्या संदर्भात आणि इतर ज्या समस्या आहेत आमच्या किंवा कुठल्या तहसीलला स्टेशनरी नाही आहे ती स्टेशनरी स्वतःच्या पगारातून कुठपर्यंत ते देणार आहेत की त्यांना एक अपेक्षा आहे उद्या की आपलं बिल निघन पण तोपर्यंत ह्या ज्या समस्या त्या दूर व्हावात म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार आहोत. नक्कीच एक तर माननीय प्रशासनानं आमचे जे कर्मचारी स्पॉटला जातात वाळू उपसावत जिथं होतो किंवा वाळू साठा जिथं असतो तर तिथं एक तर हत्यारी पोलिस द्यावेत त्यांनी नसतात त्या कर्मचाऱ्यांना आमच्या स्वसंरक्षणात हत्यारं द्यावं उपलब्ध करून द्यावं अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे. मुंब्रा पनवेल महामार्गावरील ट्रक चालकांना जबरदस्ती थांबवून चाकूने जखमी करून जबरी चोरी करणाऱ्या सरळ गुन्हेगारांना शीर डायघर पोलीस ठाणेकडून अटक करून चोरीच्या 5 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. दिनांक 24/11/2021 रोजी पहाटे 03 वाजेच्या दरम्यान एक ट्रक चालकाला जे मुंब्रा आणि पनवेल जाणाऱ्या रोडवर रॉयल हॉटेल आहे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरच्या ठिकाणी 2 मोटरसायकलवाल्याला आलेल्या इसमाने गाडी स्लो झाल्यानंतर त्याच्या गाडीमध्ये प्रवेश आतमध्ये एंट्री केली आणि त्याला मारहाण करून चाकूचा धार टाकून त्याचा मोबाईल आणि काही नगदी पैसे लुटून नेले होते. ही जशी घटना घडली तशी आमचे PI गावडे साहेब आणि API सरपरे त्यांची टीम अशी आम्ही ताबडतोब सगळे टीम कामाला लावली. याच्यामध्ये 2 आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. त्या 2 आरोपीचे नाव आहेत, एक आहे आजम मोहम्मद रफिक सय्यद आणि दुसरा आहे तो आहे इम्तियान अब्बास खान. ह्या दोघाला ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याकडून आत्तापर्यंत 4 गुन्ह्याची उकल झाली आहे. त्याच्यामध्ये 1 गुन्हा आहे तो ताडदेव पोलीस स्टेशन मुंबईचा आहे, 1 आहे मुंब्र्याचा आहे आणि 2 गुन्हे आहेत ते श्री डायगरचे आहेत. आत्तापर्यंत त्यांना 4 मोटरसायकल म्हणजे एकूण 2,52,000 रुपयाचा माल त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे. अजून इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, याच्यामध्ये अजून गुन्हे डिटेक्ट होण्याची शक्यता आहे. एक जो आहे तो ह्याचा आहे आपला गौंडीचा आहे आणि गौंडीचा एक आहे आणि एक उमऱ्यामधला आहे. म्हणजे गाडी स्पीड ब्रेकर वगैरे थांबल्यानंतर त्याला चाकूचा धाक दाखवायचा, त्याला दमदाटी करायची, मारहाण करायची वेळ पाड्यास आणि त्याच्याजवळ जे साहित्य आहे ते लुटायचं अशी त्यांची एमओबी आहे. आतापर्यंत आपण त्याच्याकडून 4 गुन्हे ओपन झालेले आहेत. 4 त्याच्यामध्ये अजून गुन्हे वाढण्याची शक्यता आहे. जर पुढे डिटेक्शनमध्ये जर गुन्हे वाढले तर ते सांगू शकतो. सर, बॅकग्राऊंड काय होता आरोपीचा, हे गुन्हे करण्यामागचा उद्देश काय होता? आतापर्यंत तरी त्यांची PCR वगैरे घेतली, अटक केलेली आहे. आतापर्यंत तरी हे गुन्हे सोडता अजून आपल्याकडे काही त्याचं रेकॉर्ड आलं नाही. तपासामध्ये ते बघितलं जाईल. ओके.
पिंपरी चिंचवड पोलीस सामाजिक सुरक्षा विभागाने जिंजर हॉटेलच्या ऑरिगॅनो स्पा अँड सॅलॉनवर धाड टाकली, ज्यात देह विक्री करणाऱ्या 3 पीडित मुलींची सुटका करण्यात आली. या 2 मुली या नागालँडच्या असून 1 मुलगी महाराष्ट्रातील आहे. पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून 3800 रुपये रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त केले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयाकरिता देण्यात आलेल्या 14 बोलेरो आणि 17 मोटरसायकलचे लोकार्पण आज करण्यात आले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून ही वाहने पोलिसांच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाला जिल्हा नियोजन विभागाकडून 13 फोर व्हीलर बोलेरो गाड्या आणि 17 टू व्हीलर गाड्या या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि पोलीस आयुक्त सदानंद दाते साहेबांना त्या सुपूर्द केलेल्या आहेत. त्याचं आज लोकार्पण झालेलं आहे. यामुळे नक्कीच पोलिसांच्या कामगिरीमध्ये फरक पडेल आणि शेवटी क्राईम रेट कमी करणे, कायदा सुव्यवस्था राखणे या सगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा आपण अपेक्षित धरतो त्यावेळेस पोलिसांना देखील वाहन व्यवस्था, यंत्रसामुग्री, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते देखील दिलं पाहिजे. ती जबाबदारी देखील शासन म्हणून आमची आहे. त्यामुळे एक पहिली सुरुवात आहे. आणखी काही रिक्वायरमेंट्स आहेत, आणखी काही गाड्यांची आवश्यकता असेल. पोलीस स्टेशनच्या ज्या काही इमारती आहेत, चांगली पोलीस स्टेशन, अद्ययावत पोलीस स्टेशन देखील आवश्यक आहेत, जेणेकरून जे नागरिक त्या ठिकाणी तक्रारी घेऊन येतात त्यांना न्याय देण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून केलं जातं. शेवटी पोलीस कायदा सुव्यवस्था राखत असताना सण उत्सव, संकट, इतर ज्या काही बाबी आहेत, यावेळेस ऊन, पारा, वारा, पाऊस यामध्ये कसली पर्वा न करता आपल्या कुटुंबियांची देखील पर्वा न करता या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करण्याचं काम पोलीस करत असतात. आणि म्हणूनच या ठिकाणी नागरिक देखील निर्भयपणे आपापला व्यवसाय व्यापार करत असतात आणि राहत असतात. त्यामुळे पोलिसांना जे आवश्यक आहे, हे जे काही आवश्यक बाबी आहेत त्या देण्याचं काम राज्य सरकारचं आहे. पालकमंत्री म्हणून आणखी काही त्यांच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या नक्कीच मुख्यमंत्री महोदय असतील, गृहमंत्री महोदय आहेत, राज्य शासनाच्या माध्यमातून त्याची देखील पूर्तता केली जाईल, जेणेकरून या मीरा भाईंदर शहर जे आहे हे वाढतं शहर आहे. या ठिकाणी मुंबई आणि ठाण्यामधलं हे शहर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत. या ठिकाणी इतर शहरातले देखील लोक नोकरी धंद्यासाठी येतात. त्यामुळे हे वाढतं शहर आहे. या वाढत्या शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन पोलीस दल आमचं अतिशय चांगलं काम करतं आहे. सदानंद दाते साहेब जे आहेत 26/11 ऑपरेशनमध्ये होते, दहशतवादाच्या विरुद्ध लढाई त्यांनी केली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांची सगळी टीम चांगलं काम करते. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKB News. नमस्कार.